महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील रणधुमाळी संपली असून संपूर्ण महाराष्ट्राचा विधानसभेचा निकाल नुकताच लागला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपा सेना महायुती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीने चांगलीच लढत दिली असे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळेल. अमरावती विधानसभेतील आश्चर्यजनक निकाल हाती आला असून विद्यमान आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांना 2019 विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. अमरावती जिल्ह्यात विकास पुरुष या नावाने आपली ओळख तयार करणारे डॉक्टर सुनील देशमुख हे भाजप सेना महायुतीचे उमेदवार होते, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीने त्यांच्या सर्वात तडफदार नेता संजय खोडके यांच्या पत्नी व माजी आमदार सुलभा खोडके यांना मैदानात उतरवले. निवडणुकीत विकासात्मक कामे करणारे विकास पुरुष विरुद्ध नवीन चेहरा असा मुद्दा मुख्य राहील. यात अमरावतीवासियांनी विकासाचा मुद्दा बाजूला सारत नवीन चेहरा नवीन उमेद ह्या मुद्द्याला आपली पसंती देत सुलभा खोडके यांना निवडून दिले. अमरावती मतदारसंघात मुस्लिम मतदान हे महत्त्वाचे ठरले असून ओबीसी मराठा मतदानमधील विभाजन हे सुलभा खोडकेंना विजयाचे कारण ठरले. संपूर्ण जिल्ह्यातील अतिमहत्त्वाची समजल्या जाणारी अमरावती मतदारसंघावर 2019 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुलभा खोडके यांनी आपला विजयाचा झेंडा रोवला असून त्यांनी आपले प्रतिस्पर्धी सुनील देशमुख यांना जवळपास 25,000 मतांनी पराभूत केले. अमरावतीमध्ये सर्वात कमी मतदान झाले असून यात सुलभा खोडके यांनी विजय पताका फडकवली. अमरावती मतदारसंघातील डॉक्टर सुनील देशमुख व सुलभा खोडके यांची ही अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक असल्याचे सांगण्यात येत आहे. सुलभा खोडकेच्या विजयामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत असून शहरभर फटाके फोडत व मिठाई वाटत उत्साह साजरा करण्यात आलाय. सुलभा खोडके यांना विजयासाठी विदर्भ न्यूजतर्फे हार्दिक शुभेच्छा, तर पराभूत उमेदवार डॉक्टर सुनील देशमुख यांना पुढील वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.